मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईत आरक्षण उपसमितीची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल. मात्र मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला मनोज जरांगे गैरहजर राहतील. मराठा आरक्षणाशी संबंधित होत असलेल्या उच्चस्तरीय बैठकीला जाणार नसल्याची जरांगेंची माहिती. फडणवीस सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, मात्र महाविकास आघाडी सरकारमुळे हे आरक्षण कोर्टात टिकलं नाही. मंत्री विखे पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप. मराठवाड्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठक. हैदराबाद येथील निजामकालीन नोंदींचा अहवाल विखे पाटलांना केला सुपूर्द. प्रकाश शेंडगे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेत सराटेंनी केलेल्या याचिकेसंदर्भात ओबीसी नेते आणि ओबीसी संघटना यांच्यात समन्वय साधण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणी. अशोक चव्हाणांच्या विरोधात नांदेडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. इजडी गावात मराठा आंदोलकांची चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी. तेरा जानेवारीला बीडमध्ये छगन भुजबळांची महासभा. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना आमंत्रण. ओबीसी आरक्षण बचावासाठी महासभेचं आयोजन. आदित्य ठाकरेंची 6 जानेवारीला दक्षिण मुंबई सभा. गिरगाव विभाग क्रमांक 12 वतीनं सभेचं आयोजन. पाणबुडीचा प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. तर अनेक उद्योगपतींनी महाराष्ट्राला पसंती दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार. पिकांच्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांना निकषाबाहेर मदत करण्यास शासन मान्यता. बुलढाण्यामध्ये स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावरती रविकांत तुपकर ठाम. राजू शेट्टी आयत्या वेळेला कुणासोबत तरी युती करतात आणि त्यात आमच्यासारख्यांचा बळी जातो, तुपकरांचं मोठं विधान. तर स्वाभिमानीकडनं रविकांत तुपकरांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची ऑफर. राजू शेट्टींची माहिती. जर तुपकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला असेल तर ही चांगली गोष्ट, शेट्टींची प्रतिक्रिया. कांदा प्रश्नी शेतकरी बांधवांना न्याय मिळेल. शिंदे आणि फडणवीसांची कांदा प्रश्नी चर्चा सुरू. सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 218 कोटी रुपये उपलब्ध. तर विमा वाटप सुरू असल्याची केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती. धमकी देण्याचा स्वभाव अजित पवारांचा पूर्वीपासूनच आहे. पक्ष फुटण्याआधी त्यांनी हेच केलंय. त्यांनी शरद पवारांच्या जवळची अनेक माणसं तोडली. जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांच्यावर आरोप. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कुणाला आवडणार नाही. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा सवाल. तर हिंदुत्वासाठी काम करणारे दोन मराठी नेते एकत्र येणं ही चांगली बाब असल्याचं गोगावलेंचं विधान. आगामी निवडणुकीत हिंगोलीत महायुती आणि शिवसेनेचा भगवा फडकत राहण्याचा संकल्प. आमदार संतोष बांगर यांची माहिती. आज बाळासाहेब ठाकरे असते तर शेकडो शिवसैनिक अयोध्येत असते. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळे ते लाचारीतनं टीका करतात. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांची ठाकरेंवर टीका. मंदिर सोहळ्यावरती टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण देऊ नका. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांची मागणी. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुंबईत भाजपची चाचपणी सुरू. मुंबईतल्या 6 लोकसभा जागांचा विधानसभा निहाय आढावा घेणार. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठक. संपात सहभागी झाल्यास तीव्रता वाढण्याची भीती. समृद्धी महामार्गावरती अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आणि टोल प्लाझावरती चालकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी अनेक ट्रक चालक थांबून आहेत. ट्रक चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक जारी. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजनेचे आदेश. टँकर चालक आणि प्रशासनाची बैठक निष्फळ. टँकर चालकांच्या संपाबाबत तोडगा नाही. टँकर चालक संपावर ठाम. हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा राज्यभरात संप. वाहन चालकांचा नवीन कायद्याला विरोध. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य बाल मलकीत सिंग यांची माहिती. राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी नाही. पुण्यातील सर्व पेट्रोल पंप खुले असतील. पेट्रोल पंप बंद निर्णयावर पेट्रोल डिझेल असोसिएशनची माहिती. ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा मुंबईत परिणाम. मुंबईतील पेट्रोल पंपांवरती गर्दी. पेट्रोलच्या टंचाईच्या भीतीनं कुर्ल्यातल्या पंपांवरती काहींनी ड्रममध्ये भरून पेट्रोल नेलं. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांचा संप. पेट्रोल पंप बंद राहतील या अफवेनं भिवंडीमध्ये पेट्रोल पंपांवरती वाहन चालकांची मोठी गर्दी. नाशिक शहरातही इंधन तुटवडा. टँकर न आल्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद. पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहन चालकांचे हाल.
नाशिक शहरामध्ये रात्री पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची गर्दी, काही ठिकाणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची आणि वादाच्या घटना. सोलापूरमध्ये पेट्रोल पंपावरती ग्राहकांचा गोंधळ, पेट्रोल भरण्याच्या रांगेत वाहन चालकांमध्ये वाद, पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. जळगावमध्ये पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी, ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नाही, नागरिकांच्या वाहनांमध्ये पेट्रोल भरून घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगा. संभाजीनगरमधल्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांची गर्दी, ट्रक चालकांच्या संपाचे परिणाम पेट्रोल पंपावरती उमटले. छत्रपती संभाजीनगर एसटी महामंडळाकडे 2 दिवस पुरेल इतकाच डिझेल साठा, 2 दिवसांपेक्षा अधिक संप लांबला तर एसटीच्या वाहतुकीवरती परिणामाची भीती. लातूरमध्येही संपाचा परिणाम, लातूर शहरातल्या काही पेट्रोल पंपांवरती इंधनाचा साठा संपला, वाहन चालक हैराण. वसईमध्ये पेट्रोल पंपावरती वाहनधारकांचा गोंधळ, ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल न मिळण्याची नागरिकांना भीती, पेट्रोल पंपावरती जवळपास 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. इंधनाचा तुटवडा भासू शकतोय अफवेमुळे नागरिकांची पेट्रोल पंपांवरती गर्दी, रात्री उशिरापर्यंत अहमदनगर शहरातल्या पेट्रोल पंपांवरती नागरिकांच्या रांगा. नाशिकच्या मालेगावमध्ये टेहरे इथे ट्रक चालकांचा मुंबई आग्रा महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न, यावेळी टायर जाळत प्रशासनाचा निषेध. कोल्हापुरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर कोणताही परिणाम नाही, कोल्हापुरात इंधनाचा पुरेसा साठा, वाहतूकदारांनी संप रात्रीच मागे घेतल्याचं जिल्हा प्रशासनाकडनं स्पष्ट. हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप, त्यामुळे सर्व खासगी बसेसचे चालक, इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालक सुद्धा संपावर. हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी. ट्रक चालकांच्या संपाचा बस प्रवाशांना फटका, भंडारा आगारातल्या 250 बस फेऱ्यानंतर. अमरावतीमध्ये वाहन चालकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाड्या अडवत आंदोलन, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाहन चालक आक्रमक, हिट अँड रन कायद्याचा वाहन चालकांकडनं निषेध. महाराष्ट्राला पुन्हा उकाळीचा धोका, हवामान बदलांमुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल, त्यामुळे आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज. राज्यात अवकाळीमुळे 12,87,000 हेक्टरावरील पिकांचं नुकसान, 23,90,000 शेतकऱ्यांना 1,400 कोटींच्या मदतीची गरज. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात आणलेल्या पेंग्विन्समुळे उत्पन्न 15 पटींनी वाढलं, राणीच्या बागेला 20 महिन्यात 19.56 कोटींचं उत्पन्न. काळा घोडा महोत्सवाच्या धर्तीवरती बीकेसीमध्ये आयोजित होणार कला महोत्सव, एमएमआरडीएकडनं वांद्रे कुर्ला संकुल इथे बीकेसी आर्ट प्लाझा उभारण्याचा निर्णय. रेल्वे मंडळाकडनं लोकलऐवजी वंदे भारतला प्राधान्य, लोकल सेवेवरती भर देण्यासाठी प्रवासी संघटनेचं रेल्वे मंडळाला पत्र, गर्दीची समस्या दूर करण्यासाठी आणि अपघाताचा धोका कमी करण्यासाठी रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात, कल्याण कसारा कर्जत प्रवासी महासंघाची मागणी. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांची बदली, पी आर पाटील यांच्या जागी आयपीएस श्रवण दत्त यांची नियुक्ती. आज 62वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन, मुंबईतील एसआरपीएफ कॅम्पमध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची हजेरी. भाजपचे आमदार नामदेव ससाणे यांना जातीवाचक शिवीगाळ, सोनू खतीब नामक व्यक्तीकडनं शिवीगाळ, संबंधित व्यक्तीवरती गुन्ह्याची नोंद. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली, त्यांच्या जागी वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती. धुळ्यामध्ये 31 डिसेंबरच्या बंदोबस्तामध्ये 7,000 पोलीस कर्मचारी गैरहजर, या गैरहजर कर्मचाऱ्यांवरती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंकडनं निलंबनाची कारवाई. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातल्या कासारवडवली इथे आयोजित केलेल्या रेव पार्टी प्रकरणी दोघांना अटक, जागामालकाचा शोध सुरू. विरारमध्ये माजी नगरसेविकेसह एका गतिमंद मुलावरती माथे फिरून हल्ला केला, या हल्ल्यामध्ये गतिमंद मुलगा आणि माजी नगरसेविका दोघेही गंभीर जखमी आहेत. बीड जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत 307 आरोपींना अटक, फरार आरोपींचा शोध सुरू, 6 टोळी प्रमुखांनाही अटकेची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.